ज्या दिवशी तू कलेक्टर बनशील ना रितिका, त्या दिवशी चांगल्या आणि वाईटाच्या मध्ये एका युद्धाला सुरुवात होईल। परमेश्वरा, तू त्या सैतानाचा चेहरा तर माझ्यासमोर आणलास, पण आता मला एवढी शक्ती दे की मी त्याच्याशी लढू शकेन। त्या तुटलेल्या नात्याच्या आरशामध्ये कधीपर्यंत आपला चेहरा बघत बसणार आहेस? हे परमेश्वरा, अरे काय एवढी बोलतीस तू? प्रश्न जसा विचारला जाईल उत्तर सुद्धा तसंच मिळेल। असं दिसतंय की ड्युटी जॉईन करण्या अगोदर तू तुझी लायकी विसरून गेलेली आहेस। त्याचीच आठवण करून द्यायला आले। मला असं दिसे आजपर्यंत तुमचा कुठल्याही IAS ऑफिसरशी सामना नाही झाला। जर सामना झाला असता ना, तर आतापर्यंत तुमच्या तोंडाला कुलूप लागलं असतं। असं का? आणि राहिली माझ्या लायकीची गोष्ट, तर मला माहित नाही तुम्ही किती शिकलेले आहात, शिकला आहात सुद्धा की नाही, पण तुमच्या माहिती करिता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्यापेक्षा चांगली समाज सेविका बनू शकते, पण तुम्ही एक IAS ऑफिसर नाही बनू शकत। कदाचित ह्या गोष्टीवरून तुम्हाला एवढं तर नक्कीच कळलं असेल की माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे। बस हेच बोलायला आली होतीस इथं? नाही नाही, फक्त माझे विचार मांडायला आले होते। माझ्या जॉईनिंग ऑर्डरवर जो स्टे आणण्याचा प्रयत्न केला होता आणि जे तुम्ही तुमचे विचार समोर ठेवले होते, तर मला वाटलं की माझ्या विचारांशी तुमची तोंड ओळख करून द्यावी, हा की नाही? मला धमकी तर नाही देतेस ना? माहितीये का नाही की गुलशन सायच्या एका इशाऱ्यावर लाखो लोक आपली मुंडकी कापून द्यायला तयार होऊन जातात। धमकी नाही, मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते। कलेक्टर मला एका खास उद्दिष्टासाठी बनायचं होतं आणि तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न केलात, हे या गोष्टीकडे निर्देश करते की तुम्ही मला त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देऊ इच्छित नाही आहात। तुमच्या या प्रयत्नाने मला विचार करायला भाग पाडलंय की मी ज्याचा शोध घेते तो शोध इथेच येऊन थांबत तर नाही ना? आणि आता मला खात्री आहे माझा हा शोध तुमच्यावरच येऊन थांबेल, तुमच्यावरच येऊन थांबेल, तुमच्यावरच येऊन थांबेल। आणि मला या गोष्टीची पक्की खात्री आहे। बरं झालं सर। तुला नाही वाटत की ही मुलगी थोडी जास्त जोरात धावती? तुम्ही बरोबर बोलताय। हेला थांबवावं लागेल डॉली, काही झालं तरी थांबवावं लागेल।
मी गुलशन साहेब बोलतोय. नमस्कार बाबा. हा सुखी रहा बेटा. अगं बेटा, एक महत्वाची गोष्ट विचारायची होती तुला खरं तर. हा बोला ना बाबा. हे मी काय ऐकतोय की आपल्या जज साहेबांची मुलगी कलेक्टर नाही बनत आहे कारण कोणीतरी स्टे आणलाय. स्टे आणलेला नाहीये बाबा, स्टे आणलेला होता. अगं काय म्हणायचं आहे काय तुला? मला जे म्हणायचंय ते स्पष्ट आहे बाबा, जे तुम्हाला समजलेलंच आहे. अगं मला फक्त एवढंच सांग, आता ती जिल्ह्याची कलेक्टर बनून येते की नाही? हो ती कलेक्टर बनणार आहे नक्की. तिची कलेक्टर बनण्याची ऑर्डर पास झाली आहे. मी म्हणत होतो ना कोणीतरी अफवा पसरवलेली आहे म्हणून तर मी फोन करत नव्हतो. अरे पुढे जाणाऱ्याला कधी कुणी थांबवू शकलाय का? अगं बेटा त्यांना सांग आम्हाला खूप आनंद झालाय, आम्हा सगळ्या गावकऱ्यांना खूप आनंद झालाय. हो बाबा, मग आता करा आनंद साजरा. अगं बेटा कधी कधी आपल्या माणसापासून आशा पल्लवित होतातच ना. त्यांना सांगून ठेव आम्ही सगळे लोक, गावातले सगळे लोक भेटण्यासाठी येणार आहोत. तुम्ही तिला भेटणार आहातच तर मग मी सांगण्याची काय आवश्यकता आहे? अच्छा बेटा मी फोन ठेवतो आता, सुखी राहा. ठीक आहे बाबा, ठेवते फोन. नमस्कार. तुम्ही आनंद साजरा करा बाबा, दुःख साजरा करायला मी आहे ना. आणि तसं सुद्धा मी जे काही बोलते ते मनाला खुपतच खुपत. अरे रितिका तू प्लीज बस ना. थँक यू. काय घेशील, कॉफी चहा? काहीच नाही. काय झालं रितिका, खूप उदास दिसतीस. मी गुलशन सहायला भेटायला गेलेले. व्हॉट, तू गुलशन सहायला एकटी भेटायला गेलेलीस? एकटी म्हणजे काय म्हणायचंय तुला मानस? तिथे काय कुणाला बरोबर घेऊन जायला पाहिजे होत. खमान, आता मी कलेक्टर बनणार आहे आणि एवढी हिंमत तर आहेच माझ्यात की एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकेन. नाही नाही, तू अगदी बरोबर बोलतेस रितिका, तरी पण तू मानस. तरी पण काय, जेव्हा दुःख आणि जगाच्या लाथा खाव्या लागतात ना तेव्हा माणूस दगड बनायला लागतो. तुला माहिती जगामध्ये सगळ्यात मोठी भीती कोणती असते? मृत्यूची भीती. पण एखाद्याची जगण्याची इच्छाच जेव्हा मरून जाते ना तेव्हा त्याला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही, कुठल्याच गोष्टीची नाही. तसं सुद्धा राकेशच्या जाण्यानंतर आता माझ्या आयुष्यामध्ये उरलंच काय. मला कुणाचीही भीती नाही वाटत मानस, कुणाचीच नाही. यु नो व्हॉट रितिका, माणसाला जेव्हा धक्का बसतो ना तर माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तुझा सुद्धा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. कदाचित तू बरोबर बोलतेस मानस, पण आता जे पण आहे असंच आहे. माहितीये का, कोणत्याही माणसाला जर वर्षानुवर्ष एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवलं गेलं ना तर त्याला प्रकाशाची भीती वाटायला लागते. त्याच प्रकाशात त्याला वास्तवातल्या आयुष्याचा अंदाज येऊ शकतो की खरं म्हणजे आयुष्य काय. मला समजतंय खरं तर मानस की तू काय सांगायचा प्रयत्न करतोयस. हेच ना की मी आयुष्याच्या प्रकाशाकडे दुर्लक्ष करून अंधाराची सवय करून घेतली. मी मुळीच नाही बोलणार, मुळीच नाही बोलणार. पण रितिका मी वाट पाहतोय आणि नेहमी पाहत राहीन की कधी एखाद्या दिवशी तुझे विचार बदलून जातील. नाही बदलणार मानस, माझे विचार कधीच नाही बदलणार. तू माझा चांगला मित्र आहेस मानस, आणि आपल्या दोघात आयुष्यभर हेच नातं राहणार आहे. हे नातं आजचं थोडंच आहे, हे नातं तर वर्षांपूर्वीच आहे रितिका. कमीत कमी आपण ह्या नात्याला तरी आयुष्यभर निभावून नेऊया, हो ना? बरं आता सोड या सगळ्या गोष्टी. गुलशन सहायच्या बाबतीत मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे.
खूप लवकरच आपल्याला त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे. हो मानस, तू जेवढी जास्तीत जास्त माहिती त्याच्याबद्दलची मिळवू शकशील, मी तितक्याच लवकर त्याच्या विरोधात कारवाई करू शकेन. अच्छा आता मी निघते मानस, आज मला डीएम साहेबांना भेटायचंय. ड्युटी जॉईन करण्याआधी त्यांना भेटणं गरजेचं आहे. रितिका, इफ यू डोंट माइंड, मी तुझ्या सोबत चलू. नो थँक्स मानस, आता मला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये. चल आता मी निघते. ओके, बाय बाय, टेक केअर. यू टू, थँक्स. नाही नाही नाही, चहा नको. रितिका अजून आली कशी नाही? मी सुद्धा तिचीच वाट बघतीये. फोन करून विचारलं खरं कुठे आहे, सांग तिला परत. ते सारखा फोन करणं चांगलंही नाही वाटत ना. तसंही संध्याकाळी मी तिला फोन केला होता, म्हणत होती की डीएम साहेबांना भेटायला जाणार आहे, येईल एवढ्यात. हो ठीक आहे, पण तिला सांग एवढी बेपरवाई चांगली नाही आहे, खास करून जेव्हा तुम्हाला माहिती आहे की काही लोक असे आहेत जे तुम्हाला एडीएम बनू देत नाहीयेत. मी समजावलं होतं तिला, पण असं होऊ शकतं की कलेक्टर साहेबांना भेटायलाच तिला उशीर झाला असेल. आता एवढी मोठी पोस्ट सांभाळायची तर एवढा धीटपणा तर दाखवावाच लागेल ना. पप्पा, दीदीला थांबवण्याचा प्रयत्न जो कोणी करतोय त्याच्या मागे एक कारण सुद्धा असू शकतं ना. दीदीने घाबरून आपली पावलं मागे घ्यावीत, पण दीदीने असं नाही केलं आणि तुम्ही दीदीलाच थांबवू पाहत आहात. नाही नाही बेटा, मी तिला अजिबात थांबवू पाहत नाहीये. हे बघ, माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न कर. या वेळी तरी तुझी दीदी एडीएम नाहीये. तिला एडीएमच्या पॉवर्स तेव्हाच मिळतील जेव्हा तिला एडीएमचा चार्ज मिळेल. हा, तर अशा वेळी जे काही करायचं आहे ते जरा सांभाळून करायला हवं नाही का? असं का होतं पप्पा? एक माणूस सिस्टमच्या विरोधात जाऊन जे पाहिजे ते करू शकतो, पण आपल्यासारखे लोक नेहमी कायद्याचं पालन करून त्या माणसाचं काही नाही वाकडं करू शकत. पण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना पप्पा की दीदीला थांबवणारा दुसरा कोणी नाही, गुलशन सहाय आहे. मग तुम्ही त्याला उत्तर दिलात? नाही बेटा, यावेळी तरी मी गुलशन सहायकडे काही उत्तर नाही मागितलं ना उत्तर दिलं. त्याला मी उत्तर देणार आहे, उत्तर नक्की देईन, पण कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच त्याला उत्तर देईन. मी वाट पाहतोय की रितिका एकदा एडीएम बनावी, बस. मग त्या गुलशन सहायला कसा धडा शिकवायचा आहे मला ती चांगलंच माहिती आहे. आता तुम्ही सगळ्यांनी काळजी करणं थांबवा ना रितिकाची. अहो कदाचित कलेक्टर साहेब अजून आलेच नसतील, भेटले नसतील, त्यामुळे लेट झालं असेल. मी लगेच फोन लावतो. नाही, तू नको करूस, मी लावतो फोन. तुम्ही इथे ऍडिशनल कलेक्टर बनून येणार आहात, म्हणून सगळ्यात आधी मी तुम्हाला यासाठी शुभेच्छा देणार आहे. थँक्यू सो मच सर. मी इथे ऍडिशनल कलेक्टर बनून येणार आहे, पण तुम्ही इथे मला सीनियर आहात आणि तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे.
यासाठी मला प्रत्येक वाटीवर तुमच्या सहयोगाची गरज पडणार आहे. माझा संपूर्ण सहयोग तुम्हाला मिळेलच, शिवाय माझ्या बरोबरच माझ्या संपूर्ण स्टाफचा सुद्धा सहयोग नेहमी तुमच्या सोबतच असेल. सर, मी इथे नवीन आहे त्यामुळे इतकी कामं करण्याच्या सर्व पद्धती आणि इथली सर्व जी सिस्टम आहे ती समजून घेण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल. जे लोक इमानदार आणि मेहनती असतात, आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात, त्या लोकांना काहीही समजून घ्यायला जास्त वेळ नाही लागत. तुम्ही फक्त सत्यासोबत कायम राहा, आपला हुद्दा आणि आपली जबाबदारी कायमच लक्षात ठेवा, कोणतीही अडचण येणारच नाही. बरोबर सर, मी माझी जबाबदारी कधीच नाही विसरणार. माझी जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन नेहमीच. आणि खरं तर सर, मी या हुद्द्यावर एक संकल्प करून आलेली आहे की मी जास्तीत जास्त लोकांना मदत करू शकेन, त्यांच्या अडचणी दूर करू शकेन. हे ऐकल्यावर मला खरोखरच खूप आनंद झाला. मला ते लोक अतिशय आवडतात जे आपला देश, समाज आणि आपल्या नैतिकतेसोबत जगत असतात. खरंय, ज्यांना दुसऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव आहे. पण मला तुम्हाला एका फार मोठ्या सत्याशी अवगत करायचंय. हो सर. आणि ते हे की मला असं होऊ नये वाटत असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये असं खूप काही होत आहे जे अजिबात होता कामा नये आणि जे माझ्या नजरेतून सुद्धा लपून राहिलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की तुमची नजर प्रत्येक वेळी त्या गोष्टींवरती राहू दे ज्या व्हायला नकोयत. आपल्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कुठे कुठे काय काय चुकीचं होत आहे त्यावरही तुमची नजर असलीच पाहिजे. ठीक आहे सर, तुम्ही अगदी बेफिकीर राहा, माझ्यातर्फे तुम्हाला एक सुद्धा तक्रारीची संधी नाही देणार. सर, नाउ कॅन आय टेक युअर लीव? एक गोष्ट अजून. हा सर. मी काही दिवसांसाठी सुट्टीवर चाललोय. ठीक आहे सर. या पूर्ण जिल्ह्याचा चार्ज तुमच्या हातात असेल, सगळी डिसिजन्स तुम्हाला घ्यावी लागतील. ठीक आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत राहा, मी तुम्हाला एक सुद्धा तक्रारीची संधी नाही देणार. गुड सर, नाउ कॅन आय टेक युअर लीव? श्योर. हॅव अ नाईस हॉलिडे सर. सी यू. जय हिंद. जय हिंद. हो मम्मी. हां, कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं. ते काय झालं की ते ऑफिसमध्ये नव्हते तर त्यांनी मला थांबायला सांगितलेलं. हो मम्मी, त्यांच्याशी बोलणं झालंय, खूप चांगला माणूस आहे. आता मी घरी येऊन बोलू का तुझ्याशी? ठीक आहे, बाय. हां साक्षी, बोल. हॅलो हॅलो दादा, आहेस कुठे तू? ऑफिस मध्ये बस निघतोय आता. हां बोल. अच्छा, मानस दादा, तुला रितिका बद्दल काही कळलं का? काय झालं? मी आताच काही वेळापूर्वी दिव्याशी बोलली होती. घरातले सर्व लोक रितिका न आल्यामुळे खूप अस्वस्थ आहेत. पण रितिकाला काय झालंय, काही माहिती मिळाली का? ती कलेक्टर साहेबांना भेटायला गेलेली, तिला परत यायला खूप उशीर झाला. तेव्हा रोहित तिला शोधायला गेला होता. ओके साक्षी, देन व्हॉट हॅपन्ड? काही समजलं का रितिका बद्दल? मानस दादा, रितिका गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेली. काय? हा,
दिव्या सांगत होती की ती सध्या तरी ठीक आहे, पण ती गाडीमध्ये कशी काय बेशुद्ध झाली हे कोणाला कळतच नाहीये। जर अशी गोष्ट आहे साक्षी, तर अशी का म्हणून झालीये? कोणती ना कोणती तरी गोष्ट नक्कीच आहे। हे बघ, रितिका कलेक्टर बनणार आहे, तिच्यावर हल्ला करण्याची हिम्मत कोणीच नाही करू शकत। रितिका गाडीमध्ये बेशुद्ध सापडलेली आहे आणि तिच्यावर काही फिजिकल टॉर्चर सुद्धा केलं गेलं नाहीये। याचा अर्थ हा आहे की याच्या मागे काहीतरी खूप मोठं षडयंत्र आहे। मला सुद्धा तेच वाटते मानस दादा। आणि दिव्या सांगत होती की आदित्य अंकलला आपण संशय येतो की त्याच्या मागे गुलशन सहायचाच हात असू शकतो। वेल, मला सुद्धा असंच वाटतंय की हे गुलशन सहायचं षडयंत्र आहे। पण जर हे सगळं गुलशन सहायने घडवून आणलं असेल, तर याच्या पाठीमागे त्याचा काय उद्देश आहे? त्या विधवेला बदनाम करण्यासाठी तर हे फोटोज पुरेसे आहेत, आणि आता तर ही सुरुवात आहे। अशी बदनामी करीन मी तिची की एकतर ती नोकरी सोडून देईल किंवा या जिल्ह्यातून ती स्वतःची ट्रान्सफर करून घेईल। पण आपला प्रयत्न तर असा व्हायला पाहिजे की तिने इथल्या कलेक्टरीचा चार्जेस नाही घेतला पाहिजे। हां, आपला प्रयत्न तर हाच असणार आहे। मान्य आहे ती हट्टी आहे, पण तिच्या घरच्या लोकांना तर अब्रू आहेच। ते लोक आपली अब्रू वाचवण्यासाठी आपल्या मुलीला ही नोकरी कधीच जॉईन करून देणार नाही। कच्चा धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन